नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लहान मुलांच्या बोरणानाची संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर यामध्ये तुम्हाला बोरणान कसं करावं, त्यासाठी काय काय साहित्य लागतं, किती वर्षापर्यंतच्या मुलांचं बोरणान करता येतं, आणि ज्यांना समजा मुलबाळ नाही आहे किंवा मग ज्यांची मुलं बाळं आता मोठी झाली आहेत आणि त्यांच्या वेळेस समजा त्यांना बोरणानाचं माहिती नव्हतं, आता बोरणान करण्याची इच्छा आहे, तर त्यांनी ते कशा पद्धतीने करावं याची माहितीसुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत मिळेल। संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा राधे कृष्णा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। एकदा की मकर संक्रांत आटोपली की सर्वांना वेध लागतात लहान मुलांच्या बोरणानाचे किंवा मग महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे। बऱ्याच ठिकाणी किंक्रांतीलाच लहान मुलांचं बोरणान केलं जातं किंवा मग महिला हळदी कुंकूसुद्धा करतात, वाणसुद्धा एकमेकींना देतात। पण पंचांगानुसार सांगायचं झालं तर किंक्रांतीचा दिवस म्हणजेच संक्रांतीची जी काही कर असते तर ती अशुभ सांगण्यात आलेली आहे। त्या दिवशी कोणत्याही प्रकारची शुभ कार्य करू नये किंवा मग नवीन कामाला सुरुवात करू नये, लांबचा प्रवास करू नये, असे बऱ्याच प्रकारचे नियम सांगण्यात आलेले आहेत। तर त्यासाठीच आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी बोरणान किंवा हळदी कुंकूसुद्धा करायचं नसतं। पण ज्यांच्याकडे पहिल्यापासूनच हे दोन्ही कार्यक्रम केले जातात किंवा पहिल्यापासूनच ही रीत आहे, तर त्यांनी जर आता केलेलं असेल तर मनामध्ये उलटपालट शंका आणण्याची काहीच गरज नाही। जर तुम्ही पहिल्यापासून हे करत आलेला आहात तर तुम्ही तुमचा नियम बदलण्याची गरज नाही। पण जे नवीन आहेत तर त्यांनी हा नवीन नियम सुरू करू नका की किंक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करणं किंवा मग बोरणान करणं। कारण पंचांगानुसार माहिती मी तुम्हाला किंक्रांतीच्या व्हिडिओमध्ये दिली होती की आपल्याला बोरणान किंवा हळदी कुंकू करता येणार नाही। आता बोरणानाची माहिती आपण जाणून घेऊया। तर बोरणान म्हणजे नेमकं काय? निसर्गामध्ये जे काही आपल्याला खाद्यपदार्थ आढळतात जसं की फळं असतील किंवा मग निसर्गातील वस्तूंपासून जे काही खाद्यपदार्थ आपण तयार करतो, खास करून जे आपल्याला हिवाळ्याच्या दिवसामध्ये उपलब्ध होतात, तर त्या पदार्थांनी लहान मुलांच्या डोक्यावरून वर्षाव करणे किंवा त्या पदार्थांनी लहान मुलांना आंघोळ घालणे आणि बाकीच्या लहान बाळ गोपाळांनी ते पदार्थ लुटणे, तर यालाच थोडक्यात बोरणान असं म्हटलं जातं। हे बोरणान आपण कधीपासून कधीपर्यंत करू शकतो? बोरणान जे आहे ते आपण मकर संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकतो। जसं की आपल्याला नव्या नवरीचा तिळवा करायचा असेल किंवा महिलांना जर हळदी कुंकू करायचं असेल तर ते सुद्धा मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करता येतं। फक्त किंक्रांतीचा दिवस आपल्याला पाळावा लागतो। आता हे जे बोरणान आहे ते किती वयापर्यंतच्या मुलाबाळांचं करता येतं? बोरणान आपण 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंतच्या मुलाबाळांचं करू शकतो। त्यामध्ये तुमचा मुलगा असू शकतो, मुलगी असू शकते, तर तुम्ही त्यांचं बोरणान नक्कीच करू शकता। बऱ्याच जणी हे विचारतात की समजा आमचं छोटं बाळ 1 वर्षाच्या आतलं असेल तर त्यांचं बोरणान नाही करायचं का? तर त्यांचं बोरणानसुद्धा तुम्ही करू शकता, पण मग आईला स्वतःला त्या बाळाला घेऊन बसावं लागेल आणि मग समजा आईने साडी नेसली असेल किंवा मग ड्रेस घातलेला असेल तर मग ती ओढणी किंवा पदर तुम्हाला थोडासा पुढे त्याच्या डोक्यावर घ्यावा लागेल। कारण मग म्हणजे साधारणतः 1 वर्षापर्यंतचं जे काही बाळ असतं किंवा 1 वर्षाच्या आतलं जे काही बाळ असतं त्याला एवढी समज नसते। कदाचित आपण जे काही करतो आहे ते त्याला समजत नसल्यामुळे ते घाबरूही शकतं किंवा मग त्याला भीतीसुद्धा वाटू शकते, ते रडू शकतं। त्यामुळे हे टाळण्यासाठी तुम्ही त्या लहान मुलांचं बोरणान केलं नाही तरीसुद्धा चालेल, थोडीशी समज त्यांना येऊ द्या। आणि जर तुमची इच्छा असेल की आम्हाला त्याच्या लहानपणाच्या आठवणी राहतील तर मग तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं त्याला झाकून वगैरे, म्हणजे आईने ते त्या बाळाला घेऊन बसून आणि थोडंसं झाकून वगैरे ते बोरणान केलं तर नक्कीच करू शकता। म्हणजे तुम्हाला माहिती असेल की तुमचं बाळ कशा पद्धतीने रिॲक्ट होऊ शकतं तर त्या पद्धतीने तुम्हाला बोरणान करता येईल। तर बोरणानासाठी बऱ्याच ठिकाणी काळ्या रंगाचे कपडे घेतले जातात। यामागे 2 कारणं आहेत। जसं की लहान बाळ जे आहे ते प्रत्येकाला आवडतं आणि प्रत्येक माणूस किंवा बाई त्या लहान मुलाकडे आकर्षित होते। म्हणजे लहान बाळ हे दिसायला एवढं गोंडस असतं की प्रत्येकाला ते हवं असं वाटतं। तर मग काळा रंग जो आहे तो नजर न लागो यासाठी बऱ्याच प्रकारे वापरला जातो जसं की काळ्या रंगाचा गंध असेल, काळा धागा असेल किंवा मग काळ्या रंगाचे कपडे असतील, तर त्यामुळे सुद्धा या बोरणानासाठी खास करून काळ्या रंगाचे कपडे घेतले जातात। आणि
दुसरं कारण म्हणजे मकर संक्रांतीला सुद्धा काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत आहे त्यामुळे सुद्धा. तर मग बघा तुम्ही, तुम्हाला जर काळ्या रंगाचे कपडे बोरणानासाठी नवीन घ्यायचे असतील तर तुम्ही तसेही घेऊ शकता. तुमच्या बाळाला आधीच नवीन ड्रेस असतील तर तोही तुम्ही बोरणानासाठी घातला तरीसुद्धा चालेल, म्हणजे नवीनच कपडे घ्यायला पाहिजे असं काही नाही. आणि जर समजा तुम्हाला नवीनच घ्यायचे असतील तर काळाच रंग घ्यावा का हा जर तुमचा प्रश्न असेल तर असंही अजिबात नाही आहे. तुम्हाला आवडतील तसे तुम्ही बाळासाठी नवीन कपडे घेऊ शकता. त्याचबरोबर बाळाला बऱ्याच जणी कृष्णासारखं सजवतात तर तुम्ही त्यासाठी जे काही सजावटीचं साहित्य लागतं तेही घेऊ शकता. किंवा मग आजकाल बाजारामध्ये बोरनानाचे डायरेक्ट सेट मिळायला लागलेले आहेत, जसं की लहान बाळांचा ड्रेस त्यामध्ये असतो, हलव्याचे दागिने असतात, किंवा मग इतर सजावटीचं साहित्य सुद्धा असतं. तुम्हाला तसं मिळालं तर तुम्ही तसं घ्या, किंवा मग वेगवेगळ्या दुकानांमधून तुम्ही हे सर्व साहित्य जमा करू शकता. यासाठी तुम्हाला खूपच जास्त सजावट करायची आहे किंवा दिखावा करायचा आहे असं नाही. मूळ संकल्पना आपण आपली सोडायची नाही, त्या पद्धतीने तुम्ही हे बोरनान केलं तरीसुद्धा चालेल. आता एक प्रश्न सतत येत असतो की हे जे बोरनान आहे ते समजा आपण बाळाचं एखाद्या वर्षी केलं तर मग पूर्ण 5 वर्षापर्यंत तो होत नाही किंवा ती होत नाही, तोपर्यंत दरवर्षी करायचं का? तर असं अजिबात नाही आहे, हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला जर वाटत असेल प्रत्येक वर्षी करावं, संपूर्ण 5 वर्ष करावं, तर तुम्ही तसंही करू शकता, किंवा मग एखाद्याच वर्षी केलं तरीसुद्धा चालतं. दुसरा प्रश्न असा येतो की समजा जो काही लहान मुलगा आहे, मुलगी आहे आमची, ती समजा 5 वर्षापेक्षा थोडीशी मोठी आहे, 2-3 महिन्यांनी मोठी आहे, किंवा मग 6 वर्षापेक्षा थोडीशी कमी आणि 5 वर्षापेक्षा थोडीशी जास्त आहे, किंवा मुलगा समजा तसा आहे, तर मग त्यांचं बोरनान केलं तर चालेल का? नक्कीच चालेल, म्हणजे असं काही नाही आहे. 5 वर्ष म्हणजे तंतोतंत 5 वर्षापर्यंतचा तुमचा मुलगा किंवा मुलगी असली पाहिजे, किंवा मग 5 वर्षाच्या आतलीच तुमची मुलंबाळं असली पाहिजे, असं काही नाही. तुम्ही नक्कीच तुमची इच्छा असेल तर बोरनान करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बोरनानासाठी नक्की वस्तू कोणत्या असाव्यात, म्हणजे कोणत्या खाद्यपदार्थांची निवड करावी की ज्याने आपण आपल्या लहान बाळाला आंघोळ घालणार आहोत आणि इतर लहान मुलं बाळंसुद्धा ते वान किंवा ते पदार्थ लुटणार आहेत. कारण जसजशी जीवनशैली बदलत चाललेली आहे तसतसं आपण सणवार साजरे करण्यात किंवा मग ज्या काही पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी आहेत त्यामध्ये बदल करत चाललेलो आहोत. आपल्याला आपली मूळ संकल्पना सोडायची नाही आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जसं की बोरनान आहे, मग आजकालच्या लहान मुलांना चॉकलेट, गोळ्या, टॉफी हे जास्त आवडतं, तर आपण त्या पदार्थांचा समावेश बोरनानामध्ये करायला नको. जे पदार्थ लहान मुलाबाळांसाठी हेल्दी आहेत, आरोग्यदायी आहेत आणि जे निसर्गाकडून आपल्याला अगदी चांगल्या प्रकारे मिळतात, तर अशा पदार्थांची निवड आपण आपल्या या बोरनानाच्या कार्यक्रमासाठी करायची आहे, जेणेकरून या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना ते पदार्थ खाण्याची आवड निर्माण होईल आणि येणारा जो काही उन्हाळा आहे तोसुद्धा त्यांना बाधणार नाही. कारण कोणतंही लहान मूल जन्माला आल्यानंतर सुरुवातीची काही जी वर्ष असतात तर त्यांना ती जसजसं वातावरणामध्ये बदल होतो तर ते सहन करायला अवघड जातं, तर त्या ऋतूमध्ये होणारा बदल त्यांना सहन व्हावा किंवा मग खाद्यपदार्थांची एक आवड तयार व्हावी म्हणूनच हा बोरनानाचा आपण सगळा खटाटोप केलेला असतो. तर यामध्ये तुम्ही ऊसाचे तुकडे, त्याचबरोबर बत्तासे, लाह्या, मुरमुरे, मखाने किंवा मग आपले जे पॉपकॉर्न असतात, जर तुम्ही ते घरच्या घरी तयार केले की ज्यामध्ये फक्त तुम्ही मिठाचा वापर केलेला आहे तर तुम्ही पॉपकॉर्नसुद्धा घेऊ शकता. किंवा मग बरेच असे पदार्थ आहेत जसं की बोरं आहेत, गाजर आहे, शेंगदाणे, त्याचबरोबर फुटाणे, करवंदसुद्धा या दिवसांमध्ये मिळतात, किंवा मग जी बिब्याची फुलं असतात जी खायला गोड लागतात तर त्या पदार्थाचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. अजून तुमच्या इच्छेने की तुम्हाला माहिती आहे की हा पदार्थ लहान मुलं नक्कीच खाऊ शकतात आणि तो त्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगला आहे, तर असे जे पदार्थ तुम्हाला आठवतील तर ते सुद्धा तुम्ही या बोरनानाच्या कार्यक्रमासाठी वापरू शकता. म्हणजेच काय, एका टोपलीमध्ये हे सर्व पदार्थ तुम्ही मिक्स करून ठेवायचे आहे आणि तुमचं जे काही लहान मूल आहे, मुलगी आहे, त्याला त्या पाटावर बसवायचं आहे, त्याचं औक्षण करायचं आहे, खाली तुम्ही एखादी मोठी चटई किंवा सतरंजी किंवा एखादा मोठा कपडा अंथरू शकता की ज्यावर बाकी लहान मुलांना सुद्धा बसता येईल आणि तुम्ही जे काही खाद्यपदार्थ त्या लहान मुलाच्या डोक्यावरून ओतणार आहात तर ते सुद्धा खराब होणार नाही. अशा पद्धतीचा एखादा जाडजूड कपडा किंवा सतरंजी चटई तुम्हाला अंथरायची आहे, त्यावर पाट ठेवायचा,
तुमच्या लहान मुलाला किंवा मुलीला, म्हणजे ज्याचं तुम्हाला बोरणहाण करायचं आहे त्याला बसवायचं, त्याचं छानपैकी औक्षण करायचं, आणि नंतर ते जे काही खाद्यपदार्थ आपण टोपलीत किंवा भांड्यात ठेवलेले होते तर ते लहान मुलाच्या डोक्यावरून तुम्हाला ओतायचे आहे, आणि बाकी तुम्ही ज्याचे म्हणजे बाकी तुम्ही जे त्याचे सवंगडी मित्रमैत्रिणी जे बोलवलेले आहेत लहान बाळ गोपाळ, तर त्यांना तुम्ही ते खाद्यपदार्थ उचलायला लावायचे आहे एक प्रकारे. म्हणजे लहान मुलांनासुद्धा खूप आनंद होतो या गोष्टी करण्यामध्ये, आणि आईला किंवा मग आईच्या ज्या मैत्रिणी असतात, तुमच्या ज्या महिला तुम्ही बोलवलेल्या असतात तुमच्या महिला मैत्रिणी, तर त्यांनासुद्धा लहान मुलांचं हे कोड कौतुक बघायला खूप छान वाटतं. तर तुम्ही ते नक्कीच करू शकता, काहीच हरकत नाही. समजा एखाद्या महिलेला त्यांच्या मुलाचं किंवा मुलीचं बोरणहाण झाल्यानंतर त्याच दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा असेल तर तुम्ही तेही करू शकता. कारण ही जी काही लहान मुलं आपण बोरणहाणाच्या कार्यक्रमासाठी बोलवतो, तर बऱ्याच वेळा ही लहान मुलं बाळं एकटी येत नाही, त्यांच्या आईसुद्धा किंवा त्यांच्या घरातील स्त्रियासुद्धा त्यांच्याबरोबर नक्कीच येतात. तर मग त्यानिमित्ताने तुम्हाला हळदी कुंकू करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. म्हणजे दोन्ही गोष्टी करण्यासाठी तुम्हाला जर स्वतंत्र दिवस निवडायचा नसेल तर तुम्ही एकाच दिवशी हे केलं तरी सुद्धा चालेल. बाकी तुम्हाला हळदी कुंकवाविषयी अजून काही विचारायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारा, कारण हळदी कुंकवाचा अजून मी एकही व्हिडिओ शेअर केलेला नाही, तर लवकरच मी तुमच्याशी तो शेअर करेल. आता या बोरणहाणाच्या व्हिडिओच्या निमित्ताने मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट इथे सांगणार आहे. बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या समाजामध्ये म्हणा किंवा आपल्या आसपास कुठेतरी किंवा आपल्याच नातेवाईकांमध्ये एखादी का होईना केस अशी बघायला मिळते की त्यांना मूलबाळ काहीच झालेलं नसतं, म्हणजेच अपत्यप्राप्ती नसते, संतान सुख माहितीच नसतं की काय आहे, त्यामुळे अशी जोडपी खूप दुःखी होतात. तर खरंच ही खूप खेदाची गोष्ट असते, त्यांचं दुःख त्यांनाच माहिती की समाजामध्ये त्यांना काय काय बोलणी ऐकावी लागतात, किंवा मग त्या स्त्रीला आई न झाल्यामुळे म्हणजे आईपणाचं सुख न मिळाल्यामुळे तिची अवस्था काय असते, किंवा मग काही जणांचं असं आहे की मुलं बाळं आहेत पण त्यांच्या वेळेस बोरणहाण करत नव्हते किंवा मग माहिती नव्हतं, आणि आत्ता बोरणहाण करतात पण मुलं बाळं मोठी होऊन गेलेली आहेत, तर मग ते कसं करावं बोरणहाणाची जर इच्छा असेल तर. तर ज्यांना मूलबाळ नाही आहे तर त्यांनीसुद्धा हे जर केलं तर नक्कीच खरंच थोड्याच दिवसामध्ये त्यांची झोळी जी आहे ती एखाद्या छोट्याशा बाळाने भरून जाईल, म्हणजेच त्यांच्या घरामध्ये सुद्धा लहान बाळांचा जो काही आवाज असतो तो ऐकायला मिळेल. आणि ज्यांना मुलं बाळं होऊनसुद्धा काही वर्ष झाली म्हणजे मोठी होऊन गेली तर त्यांचीसुद्धा इच्छा या निमित्ताने पूर्ण होईल. तर बोरणहाणाचे जे काही दिवस असतात मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत, तर तुम्ही एखाद्या रविवारी म्हणा किंवा मग गुरुवारी म्हणा तुमच्या घरी बाळकृष्णाचं बोरणहाण नक्कीच करू शकता. म्हणजे लहान मुलांचं बोरणहाण करत असताना आपण जे काही पदार्थ वापरतो किंवा ज्या ज्या वस्तूंचा वापर करतो अगदी त्याच वस्तूंचा वापर करून तुम्ही बाळकृष्णाचं बोरणहाण करू शकता. या निमित्ताने तुम्ही बाळकृष्णाला नवीन कपडे खरेदी करू शकता, आणि तुम्ही याच पदार्थांचा वापर करून त्या बाळकृष्णाचं बोरणहाण करू शकता. आणि बोरणहाण केल्यानंतर जे काही पदार्थ असतात जे लहान मुलांनी लुटायचे असतात तर ते लहान मुलांसाठी तुम्ही वाटून देऊ शकता. म्हणजे गरीब गरजू जी जोडपी आपल्याला रस्त्यावर दिसतात बऱ्याच वेळा त्यांच्याबरोबर लहान मुलं बाळंसुद्धा असतात, तर त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही या गोष्टी वितरित करून देऊ शकता, म्हणजे त्यांना वाटू शकता, तर ते सुद्धा आनंदित होतील. किंवा मग तुमच्या घरी हळदी कुंकवाच्या निमित्ताने जर काही बायका येणार असतील तर त्यांच्याजवळ तुम्ही हे पदार्थ देऊ शकतात की तुमच्या घरी लहान मुलं असतील तर तुम्ही त्यांना हे वाटून द्या. तर याचा फायदा काय होईल की ज्यांना खरंच मूलबाळ नाही आहे तर त्यांचीसुद्धा या संक्रांत काळामध्ये किंवा रथसप्तमीच्या काळामध्ये एक प्रकारे बाळकृष्णाची सेवा होईल. आणि बाळकृष्णाचं रूप किती मोहक असतं तुम्हा सर्वांना माहितीच आहे. आणि खरं तर ही जी काही प्रथा आहे गोकुळाष्टमी म्हणा किंवा बोरणहाणाची जी काही प्रथा आहे, तर त्यानिमित्ताने आपल्या घरी आपण जी काही बाळगोपाळांची ही आनंदाची पर्वणी करतो ना, तर एक आपल्या घरामध्ये सुद्धा हे हस्तखेळतं बालपण कायम टिकून राहावं यासाठीच या गोष्टी
आपण करतो. तर नक्कीच ज्यांना अपत्यप्राप्ती नाही त्यांनी अशा पद्धतीने बाळकृष्णाचं बोरणहाण केलं तर त्यांच्या घरीसुद्धा लवकरच एक बाळकृष्ण किंवा छोटीशी राधा जन्माला येईल. आणि ज्यांची ही इच्छा मुलं बाळं मोठी होऊन गेलीत आणि तेव्हा करायची राहून गेली तर त्यांचीसुद्धा या निमित्ताने पूर्ण होईल. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोरणहाणाची जी काही माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा. भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. धन्यवाद.